साथ सरकार है उन पर कोई भी अन्याय नहीं होगा। सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे उभं आहे, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका असणार आहे। आणि या संदर्भात आज लोकतांत्रिक पद्धतीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला परमिशन नाकारण्यात आली, त्याही संदर्भातली चर्चा आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी करू। कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमा भागाच्या संदर्भातली राज्याची जी भूमिका आहे ही तसुभरी मागे जाणार नाही। आपल्याला कल्पना आहे की कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी जतच्या 42 गावांच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय केला आणि 2000 कोटी रुपये हे त्याकरता दिलेले आहेत। आणि सीमा प्रश्न असो किंवा राज्यातला सीमा भाग असो या दोन्हीच्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे गंभीर आहे।